भर दिवसावर रात्रीच्या सुमारास विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. आरोपीकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 1,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. महानगरातील गांधी चौकातील सराफा बाजारात एक महिला सोन्याचे दागिने विक्रीसाठी संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे सापळा रचून तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून सोन्याचे दागिने जप्त केले. तिची विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. ही महिला गुटकाळा रहिवासी आहे. तर आरोपी फौजुदा खान व आरोपी महिला सध्या वरोडा पोलीस ठाणे हद्दीत एका घरी भाड्याने राहतात. याच परिसरात त्यांनी काही दिवसांपूर्वी घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी दिली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या पथकाने केली.